मराठीचा दरारा कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आपण अगोदर बघू आणि मग पुढे जाऊया. जिनको हम न्योता देना चाहते हैं, अजीत दादाजी प्लीज स्टेज पर आइए. अशोक चव्हाण जी प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. वीके पाटिल जी प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. विजय सर आइए प्लीज स्टेज पर, हमें जॉइन करिए. राम शिंदे जी आणि राज प्लीज मंचावर या. मनसे प्रमुख राज ठाकरेंना आमंत्रित करताना आमिर खान मराठीत बोलला. हे प्रत्येक मराठी माणसासोबत घडू शकतं. जर आपण गरज नसताना हिंदी किंवा इंग्लिश बोलून शहाणपणा झाडण्याचा प्रयत्न केला नाही तर गरज नसताना म्हणतोय मी. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकदा आपल्या व्यंगचित्रातून मराठी अस्मितेवर प्रखरपणे बोट ठेवले होते. देशातील अन्य सर्व राज्यांच्या अस्मिता एकसंघ आहेत, मात्र मराठी अस्मिताच ठिगळ लागलेली असल्याचं राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं होतं. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड चालावा असं नुकतंच संजय राऊत म्हणाले आहेत आणि हा व्हिडिओसुद्धा नुकताच माझ्या पाहण्यात आला. ब्रँड कोणता असावा महाराष्ट्रामध्ये हे ठरवण्यासाठी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, पण एक संधी राज ठाकरेंना मिळावी असं मला वाटतं. पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघूया, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. जिनको हम न्योता देना चाहते हैं, अजीत दादाजी प्लीज स्टेज पर आइए. अशोक चव्हाण जी प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. वीके पाटिल जी प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. विजय सर आइए प्लीज स्टेज पर, हमें जॉइन करिए. राम शिंदे जी आणि राज प्लीज मंचावर या. मी परमेश्वर महात्रे आणि तुम्ही बघत होते मराठी मंडळी. हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. लवकरच घेऊन पुढचा अपडेट, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.